राज्यामध्ये काल मध्यरात्री मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या। यामध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष विसर्जित करण्यात आला आणि त्याचे भाजपमध्ये विलीनीकरण झाले। मगोपचे आमदार मनोहर आजगावकर आणि दीपक पावसकर यांनी गोवा विधानसभा अध्यक्षांना एक पत्र लिहून मगोपचे भाजपमध्ये विलीनीकरण करत असल्याची घोषणा केली। मात्र पक्षाचे तिसरे आमदार सुदीन ढवळीकर यांनी या विलीनीकरणाच्या प्रस्तावावर सही केली नाही। ढवळीकर हे सध्या भाजपाच्या नेतृत्वाखालील गोवा सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत। 36 सदस्यांच्या गोव्याच्या विधानसभेत 14 सदस्य हे भाजपाचे आहेत। दरम्यान राज्यात मगोपचे एकूण 3 आमदार आहेत आणि आम्ही 2/3 सदस्य आहोत असे आजगावकर आणि पावसकर यांनी पक्ष विसर्जित करताना म्हटलं आहे। त्यानुसार मंगळवारी मध्यरात्री 2:15 विधानसभा अध्यक्ष मायकल लोबो यांच्याकडे त्यांनी मगोपच्या विलीनीकरणाचे पत्र सोपवलं। त्यानंतर भाजपात दाखल झालेल्या या दोन्ही आमदारांचा शपथविधी होणार आहे। मध्यरात्री घडलेल्या या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर 36 आमदारांच्या गोवा विधानसभेत आता भाजपाच्या आमदारांची संख्या ही 12 वरून 14 झाली आहे। त्यामुळे भाजपाच्या आमदारांची संख्या काँग्रेस आमदारांच्या इतकीच झाली आहे। मगोप 2012 पासून भाजपाचा सहकारी पक्ष होता।